नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आई जगदंबेचे आशीर्वाद घेऊन आपण वाचन सुरू करतोय. शिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणात उठून दिसत होते. जुन्नर पासून थोड्या अंतरावर असलेल्या अमराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते. एका ढेरदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते. दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता. झाडाचे पानही हलत नव्हते. रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती. अमराईतून दिसणाऱ्या रस्त्याकडे उभयतांचे सारखे लक्ष जात होते. कोणी दृष्टीपथात येत नव्हते. वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे अधिकाधिक अस्वस्थ होत होते. आबासाहेब, मासाहेब आल्या, शंभूराजे म्हणाले. कुठ? मानवर करीत शहाजीराजे विचारते झाले. शंभूबाळांनी बोट केलेल्या दिशेकडे शहाजीराजांनी पाहिले. तिरप्या सूर्यकिरणात धुळीचे लोट उडवीत येणारे अश्वपथक दिसत होते. हळूहळू टापांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. अमराई नजीक येताच येणाऱ्या पथकाची गती मंदावली. घोडी थांबली. तीन घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली. घोडदौडीने थकलेल्या जिजाबाईंच्या चेहऱ्यावर संभाजीला पाहून क्षीण हास्य उमटले. जिजाबाई दासीच्या आधाराने पायउतार झाल्या. श्रमाने सारा चेहरा लालगुंद झाला होता. नेत्र अरक्त दिसत होते. 3 मासांच्या गर्भार जिजाबाईंनी आपला घाम टिपला. पदर सावरून त्या शहाजीराजांना सामोरे आल्या. अशी ठाई ठाई थांबत आम्ही दौड करीत राहिलो तर तुमच्या बापाच्या हाती सापडण्यास फार वेळ लागायचा नाही, असे शहाजीराजे जिजाबाईंना म्हणाले. तेच सांगणार होते मी, असं जिजाबाई शहाजीराजांना म्हणाल्या. मतलब? शहाजीराजांनी विचारले. तर जिजाबाई बोलल्या, आपण पुढे जाऊ आणि तुम्ही पुढचा पर्वत झेपेल असं वाटत नाही, असं जिजाबाई शहाजीराजांना म्हणतात. मग अशा आडवाटी आपल्याला टाकून? तर जिजाबाई सुचवतात, जवळच आपले काही विश्वासराव आहेत, त्यांच्याकडे थांबता येईल मला. आपण सुखरूप पुढे जावं. तुम्ही सुखरूप तर आम्ही सुखरूप. क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल आहे. शहाजीराजे एकदम संतापाने उफाळले. हा आपल्या वडिलांचा प्रताप आहे, त्याला आम्ही काय करणार? जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर पिढ्यानपिढ्या चालवायला आम्ही समर्थ आहोत म्हणावं. मी काय बोलणार यात, जिजाबाई बोलून गेल्या. तुम्ही म्हणता तसं करू. तुमच्या बापाला रक्ताची लाज असेल तर तो तुम्हाला सोडून देईल अथवा पळून नेईल. तुमचं नशीब आणि तुम्ही. आम्हाला जास्त विचार करायला आता उसंत नाही. बोला, हे ठरलं? असं शहाजीराजे जिजाबाईंना विचारतात. आपले अश्रू कष्टाने आवरून काही न बोलता जिजाबाई आपल्या घोड्याकडे वळल्या. जुन्नरला खबर गेली शहाजीराजांचे व्याही विजयराव सिदोजी विश्वासराव खुद्द सामोरे आले. जिजाऊ आणि शहाजी यांना सन्मानाने आपल्या वाड्यात घेऊन गेले. वाड्यात बैठकीवर जाताच शहाजीराजे म्हणाले, विश्वासराव, नाईला जाणं तुम्हाला ही तकलीफ देत आहो, त्याबद्दल आम्ही शर्मिंदे आहोत. राजे असे बोलू नका. आपल्या कामी येण्याची संधी नशिबाने मिळाली असं आम्ही समजतो. जीवाच्या बाजीनं आम्ही राणी साहेबांची कदर करू. तो विश्वास नसता तर आम्ही आलोच नसतो. आम्हाला आता थांबता येणार नाही. शंभूराजे, चलायचं ना? का राहणार? जिजाऊंची नजर चुकवीत शंभू म्हणाला, आम्ही येणार. शाब्बास, शहाजीराजे म्हणाले. थोडे दिवस बाळ राहिल्यावर आणि सर्व सुखरूपपणे पार पडल्यावर बाळाला पाठविला तर नाही चालणार का? असं जिजाऊ म्हणाल्या. ऐका विश्वासराव, बाळाला धोका आहे आणि आम्हाला नाही. तसं म्हटलं नाही मी, जिजाबाई गडबडीने म्हणाल्या. आम्ही शंभू बाळांना नेणार. त्यांच्याकडून फार मनसुबे पार पाडायचे आहेत राणीसाहेब. आपल्यासाठी आम्ही बाळकृष्ण हनुमंते, शंकरोजी नीळकंठ, सोनोजी पंत, कोरडे ही मंडळी ठेवून जात आहोत. थोडी शिवबंदी देखील आहे. आम्ही स्थिर स्थावर झालो की तुम्हाला घेऊन जाऊ. तब्येतीला सांभाळा.
शंभू जिजाऊंच्या पाया पडण्यासाठी वागताच जिजाऊंनी त्याला उराशी कवटाळला. शंभू बाळाने त्या मिठीतून सुटका करून घेतली. जिजाऊंना शब्द फुटत नव्हता. त्या शंभूचे रूप डोळ्यात साठवीत होत्या. डोळे भरताच तेही रूप अस्पष्ट झाले. जेव्हा डोळे पुसले तेव्हा शहाजीराजांच्या सोबत शंभू वाड्याबाहेर पडत होता, एकदाही मागे न पाहता. जिजाऊंनी उभ्या जागी डोळ्यांना पदर लावला. विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई सदरेवर येऊन जिजाऊंना हात धरून आत घेऊन जात होत्या. पण आत जात असतानाही बाहेर उडणारा घोड्यांच्या टापांचा आवाज कान थोपवू शकत नव्हते. तर या भागात आपण पाहिलं की शहाजीराजे आणि राजमाता जिजाबाई यांची शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर या गावी भेट होते आणि शहाजीराजांच्या सोबत शंभू बाळ असतात. शंभू महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ. आणि राजमाता जिजाबाईंना पुढचा प्रवास करणं शक्य नसल्यामुळे त्या शिवनेरीलाच जे शहाजीराजांचे घाई आहेत विश्वासराव यांच्याकडे थांबण्याचा निर्णय घेतात. पण जिजाबाईंचे जे वडील आहेत लखुजी जाधव यांचं आणि शहाजीराजांचं वैर असल्यामुळे शहाजीराजांना तिथे थांबणं शक्य नसतं. त्यामुळे शहाजीराजे जिजाबाईंना विश्वासरावांच्या घरी सोडून शंभू बाळांना घेऊन पुढच्या प्रवासाला निघतात आणि जिजाबाई या शिवनेरीच्या पायथ्याशी विश्वासरावांच्या घरी थांबतात. तर या भागात इतकंच. पुढचं वाचन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. तर तात्पुरती आपली रजा घेतो. जगदंब.